महाराष्ट्र राज्यात आज दिनांक 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून महिला प्रवाशांसाठी एक अत्यंत अनाजाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्रात आज शिंदे फडणवीस सरकारने आपले आर्थिक बजेट सादर केले आहेत। त्यात त्यांनी महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात सरसकट 50% सूट जाहीर केली आहे। महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात आली। आता सर्व वयोगटातील महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान अर्धे तिकीट घेता येईल। या अगोदर 65 वयोगटापुढील महिलांना व पुरुषांना या अर्धे तिकीट सवलतीचा फायदा घेता येत होता, तो आता महिलांसाठी सर्व वयोगटातील महिलांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे। यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 75 वयोगटापुढील सर्व नागरिकांना मोफत प्रवास अशी सवलत उपलब्ध करून दिली होती। त्यानंतरची ही आणखी एक सर्वात मोठी घोषणा आहे। यात जे महिलांना तिकीट दरात 50% सवलत भेटेल त्या सवलतीचे पैसे महाराष्ट्र शासन महामंडळाला देईल। परंतु हे सवलतीचे पैसे महाराष्ट्र शासनाने महामंडळाला वेळेवर देणे गरजेचे आहे, जेणेकरून महामंडळाच्या कामात सुरसुरळीतपणा येईल आणि महामंडळाचे आर्थिक कारभार व्यवस्थित चालेल अशी धोरणे शासनाने आखणे गरजेचे आहे, असे एसटीप्रेमी या नात्याने मला वाटते। याचबरोबर मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो। ही बातमी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद।